पायथागोरसचं त्रिपुट, म्हणजे तीन संख्या अशा ज्या असतील की ज्याच्यामुळं पायथागोरसचा सिद्धांत जो आहे तो सिद्ध होतो. हे नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचं त्रिकुट म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकोणातील संख्यांनी दर्शविली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे ज्या वेळेस तुमच्या त्या संख्या मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका असणार आहे त्यावेळेस तो जो त्रिकोण आहे तो त्रिकोण तुमचा काटकोन त्रिकोणच असणार आहे. तर अशी त्रिकुटं कोणकोणती आहेत? तर पहिलं त्रिकुट त्यांनी दिलेल्या पुस्तकात 3, 4, 5 आहे. दुसरं 6, 8, 10 आहे. बरोबर आहे, 3, 4, 5, 6, 8, 10 असं सांगितलंय. त्याच्या पुढेही त्यांनी अजून एक दिलेलं आहे, 9, 12, 15. ही त्रिकुट कशी तयार झाली, कशी तयार केली गेली? ही जी त्रिकुट आहे ती कशी तयार केली गेली? पहा, 3, 4, 5 हे तुमचं बेसिक आहे, पहिलं त्रिकुट आहे. हे तुमचं मूळ सुरुवात जी म्हणतो आपण त्रिकुटामधली सुरुवात जी आहे ती 3, 4, 5 आहे. पहा, 3, 4, 5 हे पायथागोरसचं पहिलं त्रिकुट आहे. हे त्रिकुट आपण एकदा डोक्यात ठेवलं की त्याच्यावरून इतर त्रिकुट जी आहेत ती आपल्याला तयार करता येतात किंवा मिळवता येतात. याला 2 ने गुणलं आपण, प्रत्येक संख्येला 2 ने गुणलं. 3 दुणे 6, 4 दुणे 8, 5 दुणे 10. नंतर 3 ने गुणलं याला, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. नंतर तुम्ही 4 ने गुणलं, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. ही एक खरोखर बरोबर आहे की नाही हे तुम्ही खात्री करून पाहू शकता. तर हे त्रिकुट आहे की नाही हे कशाहून ठरवायचं? मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. पहा, आपण 20चा स्क्वेअर आपण केला तो किती येणार आहे? 400. बरोबर आहे, 20चा वर्ग जो आहे तो 400 येणार आहे. 12चा स्क्वेअर आपण करायचा, त्याच्यामध्ये 16चा स्क्वेअर जो आहे तो ऍड करायचा. 12चा वर्ग 144 होतो स्क्वेअर, आणि 16चा 256. या दोघांची ऍडिशन तुम्ही केली किती होणार आहे ती? कम्प्लीट 400 होती. पहा, बेरीज करून पहा बरोबर येते की नाही. 400 ती मी त्रिकुट मिळवणं काय अवघड आहे का? तुम्हाला 5 त्रिकुट 10 त्रिकुट किती तयार का सांगितली काही फरक नाही. पहिलं त्रिकुट म्हणजे हे आपलं 3, 4, 5 हे पहिलं, हे म्हणजे दुसरं, हे तिसरं, हे चौथं. बरोबर आहे, चौथ्याला म्हणजे 4 ने गुणायचं, याला 1 ने गुणलं, याला 2 ने, याला 3 ने, याला 4 ने, पुढचं 5, 6, 7, 8 गुणाकार करून तुम्हाला ते मिळणार आहे. तर 10 ने गुणलं आपण या प्रत्येकाला, काय होणार आहे? 10 3 30, 10 4 40, 10 5 50. ही खरोखर येते का नाही खात्री करूया आपण. 50चा वर्ग हा तुमचा 2500 येणार आहे. दोघांच्या वर्गाची लहान आहे त्यांची बेरीज करायची. 30चा वर्ग अधिक 40चा वर्ग, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600. 900 आणि 1600 ची बेरीज किती होते? 2500. 50चा वर्ग जो आहे तोच या दोघांच्या वर्गांची बेरीज आली. येतं लक्षामध्ये? असं तुम्हाला ही त्रिकुट जी आहे ती शोधायची असतात. मग स्वाध्यायामधला पहिला जो प्रश्न आहे तो हाच आहे. कोणता? पायथागोरसची त्रिकुटे तयार कर किंवा तयार करा. मी तुम्हाला तयार 4-5 करून दाखवली, पर हा स्वाध्याय आपला झालेला आहे. याप्रमाणे त्रिकुट 2 ने 3 ने 4 ने 5 ने 6 ने गुणून तुम्ही त्रिकुट जी आहे ती तयार करू शकता. तुम्ही कितीही त्रिकुट, शक्यतो 10 त्रिकुट जी आहे ती तयार करा समजा. पुढचा प्रश्न जो आहे स्वाध्यायामधला, बरोबर आहे, तो कोणता आहे? बघा, कंपास पेटी, तुमची जी कंपास बॉक्स आहे ती कंपास पेटीतील गुण्या, गुण्या म्हणजे सेट स्क्वेअर, दोन टाईपचे असतात. पहा, तुमचं गुणे जे आहे ते दोन टाईपचे असतात. एक तुमचा या टाईपचा असतो, पहा, बरोबर आहे, आणि दुसरा जो गुण्या आहे तो तुमचा या टाईपचा आहे. ते मध्ये जी मोकळी जागा आहे म्हणून मी दाखवत होते असं तुम्हाला. हे तुमचे दोन्ही सेट स्क्वेअर आहेत. पहा, इथं तुमच्या या दोन साईड सेम असणार आहेत, इथे या साईड तुमच्या वेगवेगळ्या आहेत. पहा, तर तुम्हाला काय सांगितलं मग?
की कंपल्सरी गुन्हा जो आहे तो वहीवर ठेवून, वहीवर ठेवायचा आहे, समजा मी फळ्यावर ठेवला आणि मग त्याचं बॉर्डर जी आहे लाईनवर जी म्हणतो आपण ती करायची आहे, वहीवर ठेवून त्याच्या कडेने पेन्सिल फिरवा, कडेच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूने पेन्सिल फिरवायची, त्याच्या तिन्ही बाजू मोजा, तिन्ही बाजू ज्या आहेत त्या मोजायच्या आहे, त्या बाजूंसाठी पायथागोरसचा गुणधर्म लागू होतो का याचा पडताळा घ्या. म्हणजेच काय, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतोय का. सगळ्यात मोठी बाजू म्हणजे हा तुमचा काटकोण असणार आहे, हा तुमचा काटकोण, हा तुमचा इथं कर्ण असणार आहे, हा इथं कर्ण असणार आहे. जो कर्ण आहे तो कर्णाचा वर्ग जो आहे तो तुमचा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे की नाही तो पाहायचा आहे, तो पडताळून पाहायचा आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं 44 दिवसांचं पूर्ण झालेलं आहे. काही शंका याच्यामध्ये?